नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर दीपक केळकर, जेत विजयाकडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तर आपण लगेच इतरांना दोष देतो, ती माझी जबाबदारी नाही असं म्हणतो. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की असामान्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाची 100% जबाबदारी घ्यायला हवी. टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाईफ. आपण सर्वजण लोकांना बदलायचा प्रयत्न करतो, सभोवतालची लोकं बदलली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. तुम्ही वातावरण बदलू शकत नाही, सभोवतालची लोकं बदलू शकत नाही, ऋतुमान बदलू शकत नाही, हवापाणी बदलू शकत नाही, तुम्ही काहीही बदलू शकत नाही. तुम्ही मात्र स्वतःला बदलू शकता. या जगामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगायचं असेल, चांगल्या दर्जाचं जीवन जगायचं असेल, उच्च प्रतीचं जीवन जगायचं असेल तर त्याकरता फक्त एक आणि एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. आणि हे अंतिम सत्य आहे. खरं सांगायचं म्हणजे लहानपणापासून जे जे आपल्याला आवडत नाही, जे जे आपल्या मनासारखं घडत नाही, ज्या ठिकाणी अपयश येतं त्या ठिकाणी आपण स्वतःला सोडून इतरांना त्याचा दोष देण्याकरता तयार असतो. त्याचं खापर आपण इतरांच्या माथी मारतो. आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या बॉसला, आपल्या मित्रांना, प्रसारमाध्यमांना, सभोवतालच्या लोकांना, सहकाऱ्यांना, आपल्या गिरायकांना, आपल्या पतीला पत्नीला, आपल्या वातावरणाला, मार्केटच्या कंडिशनला, आपल्या सभोवतालच्या आर्थिक स्थितीला, महागाईला, आपल्या नशिबाला, गरिबीला, अशा कोणत्या ना कोणत्या गोष्टीला दोष देत असतो. स्वतः मात्र आपण ठीक आहोत, त्यात माझा काही दोष नाही, मी तर ठीक केलं, माझं बरोबर होतं, पण ते तिकडे त्याची जबाबदारी आहे असं आपण म्हणत असतो. आपण नेहमीच असं म्हणतो की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्यांकडे दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. माझ्या माहितीतली एक स्त्री आहे, काउन्सिलिंगला माझ्याकडे ती आली. नवऱ्याशी पटत नाही, नवरा नीट वागत नाही, सासू फार खाष्ट आहे, सासरची लोकं चांगली नाहीत, म्हणून शेवटी तिने घटस्फोट घेतला, दुसरं लग्न केलं. त्या ठिकाणी तिचं नवऱ्याशी काही पटलं नाही. कारण काय की नवरा दारू पितो, नवरा नीट वागत नाही, नवरा घरी वेळेवरती येत नाही. त्या ठिकाणी तिने घटस्फोट घेतला आणि तिने तिसरं लग्न केलं. पण त्या ठिकाणी पुन्हा सासरचे लोक खाष्ट आहेत, नणंद व्यवस्थित बोलत नाही, दीर आणि त्याची मिसेस, त्याची पत्नी हे घालून पाडून बोलतात. म्हणून तिला आता प्रश्न पडला की आता काय करावे. तेव्हा ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आली. ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी तिला समजून सांगत होतो की तिन्ही ठिकाणी लोक वेगवेगळे असतील आणि त्या सर्वांमध्ये एकच व्यक्ती कॉमन आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तू आहेस. स्वतःमध्ये पहा काय होत आहे ते. आपल्याला कधीही पाहायचं नसतं की मला जी समस्या निर्माण झालेली आहे याचं खरं कारण काय आहे. सर्व समस्यांचं कारण जे आहे, मूळ जे आहे, ते आपल्या स्वतःमध्ये आहे. ते आपल्या स्वतःमध्ये शोधणं आवश्यक आहे. एक माणूस रस्त्याच्या दिव्याखाली खाली वाकून गुडघे टेकून काहीतरी शोधत असतो. जवळूनच एक माणूस चालला असतो त्याच्या ओळखीचा, त्याला विचारतो तू काय करतो आहेस, तर पहिला व्यक्ती त्याला उत्तर देतो की तो किल्ली शोधतो आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की ठीक आहे तो आम्ही मदत करतो. तो पण गुडघे टेकून त्या पहिल्या व्यक्तीबरोबर किल्ली शोधायला लागतो. एक तास शोधून झाल्यावर दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीला विचारतो की आपण सगळ्या ठिकाणी शोधून पाहिलं तरी किल्ली सापडत नाही आहे, तुला खात्री आहे का की याच ठिकाणी तू किल्ली हरवलेली आहेस. पहिला व्यक्ती उत्तर देतो की नाही नाही, मी ती किल्ली माझ्या घरामध्ये हरवलेली आहे. परंतु रस्त्यावरचा लाईट जास्त प्रकाश देतो आहे म्हणून या ठिकाणी मी किल्ली शोधतो आहे. तर किल्ली ज्या ठिकाणी हरवली आहे त्या ठिकाणी शोधावी लागते. आणि किल्ली कुठे हरवलेली आहे? किल्ली आपल्या डोक्यामध्ये, आपल्यामध्ये हरवलेली आहे. पण किल्ली आपण बाहेरच्या लोकांमध्ये शोधत असतो, त्या ठिकाणी ती हरवलीच नाही आहे. लोकं बदलणार नाहीत, लोकं जबाबदारी घेणार नाहीत. आपल्याला आपलं जीवन जर शक्तिशाली बनवायचं असेल तर त्याची जबाबदारी, आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल.
प्रत्येक गोष्टीकरता 100% जबाबदारी मला घ्यावी लागेल. लोक असं म्हणतात की नाही नाही आम्ही 50-50% जबाबदार आहे. माझी 50% जबाबदारी आहे पण त्याची पण काही जबाबदारी आहे की नाही? 50% समोर जाईन तर काही 50% जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही? पती पत्नीचं भांडण होतं, भावाभावांचं भांडण होतं तेव्हा लोक म्हणतात की नाही नाही 50% मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण 50% त्यांनी घ्यायला पाहिजे की नाही? मी म्हणतो तुम्ही एक तर जबाबदारी घ्या किंवा जबाबदारी घेऊ नका, आणि घ्यायची असेल तर 100% जबाबदारी घ्या. मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो. तुम्ही कधी कोणाला कोणत्याही गोष्टीकरता दोष दिला आहे का? नंबर एक. पुन्हा सांगतो, नंबर एकचा प्रश्न, तुम्ही कधी कोणाला कोणत्याही गोष्टीकरता दोष दिला आहे का? नंबर दोनचा प्रश्न, तुम्ही कधीही कोणाबद्दल तक्रार केली आहे का? आणि या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही 100% जबाबदारी घेत नाही. जेव्हा तुम्ही 100% जबाबदारी घेता तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे, जे काही घडत आहे, जे काही घडणार आहे त्याचे निर्माते तुम्ही आहात, ते तुम्ही निर्माण केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि असा त्याचा अर्थही होतो की तुमचं आयुष्य जे काही घडत आहे त्याला कारणीभूत तुम्ही आहात, मग चांगलं घडो किंवा वाईट घडो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आजच तुम्हाला लोकांना दोष देणं, त्यांच्याबद्दल तक्रार करणं थांबवावं लागेल आणि जीवनाची जबाबदारी 100% घ्यावी लागेल. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याकरता प्रत्येक ठिकाणी स्वतः जबाबदारी घ्या आणि प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही असामान्य जीवन जगू शकाल आणि आयुष्यामध्ये यश मिळेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर घंटीचे चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची माहिती सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फेसबुकवर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गॉड ब्लेस यू.